सोहेल मणी आणि आपण पाहत आहात एसएन न्यूज 24. नगरपालिका पंचायत समितीच्या वतीने गायगोटा काँक्रीटीकरण योजनेचा चिचोंडी पाटील या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. नगर तालुका पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या गायगोठा काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांच्या हस्ते चिचोंडी पाटील येथे करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सभापती इंजिनियर प्रवीण कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक योजनांची माहिती दिली. सदर योजनेअंतर्गत नगर तालुक्यामध्ये जवळपास 70 लाख रुपये इतक्या निधीचे काम होणार आहे. तसेच पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सभापती प्रवीण कोकाटे यांनी केले. नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुका पंचायत समिती उत्कृष्ट काम करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी केले. चिचोंडी पाटील येथे एमआरईजेच्या योजनेमधून गायगोट्याच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवर विशेष करून एमआरईजेची योजना राबवताना प्रत्येक ठिकाणी ग्रामसेवक असतील किंवा रोजगार सेवक असतील यांना ते राबवताना अडचण येते. कुशल अकुशलचं न बसणारं प्रमाण तर त्यामध्ये एमआरईजेची वीर असेल त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येतात. आज ही योजना राबवताना प्रत्येक शेतकऱ्याने कुशल आणि अकुशलचं जर प्रमाण व्यवस्थित बसवलं तर नगर तालुक्यातील जवळजवळ मागणी जेवढी असेल तितक्या शेतकऱ्यांना आपण गायगोट्याचं काँक्रीटीकरण देऊ शकतो. परंतु 60-40 जो कुशलचा ना कुशलचा रेशो आहे हा ग्रामपंचायतच्या स्तरावर मेंटेन केला जावा आणि तो जर केला तर त्या ठिकाणी वाव मिळू शकतो. 35,000 रुपये जरी छोटे म्हणायला असले तरी त्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं गायीला विविध प्रकारचे जे आजार होतात ज्या ठिकाणी गोमूत्र साचतं शेण साचतं आणि सड जर समजा चुकून पाय पाडला तर होणारं शेतकऱ्याचं नुकसान या गायगोट्याच्या काँक्रीटीकरणाच्या मार्फत टाळलं जाऊ शकतं. स्वच्छता गोठ्याची राहू शकते. गुचिड असेल विविध रोगांपासून गायींचा का जनावरांचा बचावही होऊ शकतो. म्हणजे अशा दुहेरी संकल्पनेतून पंचायत समितीच्या माध्यमातून ही योजना आपण राबवत आहोत. शेतकऱ्यांच्या वतीनं मी पंचायत समिती सभापती असतील कांताबाई कोकाटे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील विशेष करून जिल्हा प्रमुख असतील आणि बाळासाहेबांची जी शिकवण 80% समाजकारणाची पदाधिकारी झाल्यानंतर ती कशी अंमलात आणता येईल शेतकऱ्यांपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले असतील जनता जनार्दन तो आपल्या बरोबर असेल त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आणि शेवटच्या घटकाला लाभ दिला पाहिजे ह्या सगळ्या धोरणाला अनुसरून गायगोट्याचं काँक्रीटीकरण ही योजना या ठिकाणी पंचायत समितीच्या मार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत राबविण्यात आली. नगर तालुक्यामध्ये एमआरईजेचं काम अतिशय कमी प्रमाणात होतं परंतु अशा रीतीची सांगड घालून जोड बसून या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी साथ दिली. अधिकाऱ्यांचे विशेष करून आभार मानले पाहिजे की वेळच्या वेळेला ते लक्ष देऊन सकारात्मक दृष्टीने घेतात म्हणून या योजना जनता जनार्दनापर्यंत पोहोचतात. मी सगळ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. कुशल आणि अकुशलचं प्रमाण बसवण्यासाठी आपण जर वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले तर अधिक सक्षमपणे जे जे लोक मागतील त्यांना आणि ग्रामपंचायतीच्या आराखड्यामध्ये ज्यांचा ज्यांचा समावेश आपण करू शकतो त्यांना या योजना नक्की देऊ शकतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज चिचोंडी पाटील या ठिकाणी नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने जे काही वेगवेगळ्या योजना या ठिकाणी वैयक्तिक लाभाच्या स्वरूपात राबवले जातात त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी एमआरईजेच्या माध्यमातून गायगोटा काँक्रीटीकरण या योजनेचा या ठिकाणी शुभारंभ आमचे जिल्हा परिषद संदेशजी कारले ज्येष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर त्याचप्रमाणे चिचोंडी पाटीलचे सरपंच उपसरपंच सर्वसन्माननीय पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आली. नगर तालुका पंचायत समितीच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात अशा वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम असेल रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी गायगोटा काँक्रीटीकरण गेल्या 4 वर्षापासून आपण या ठिकाणी राबवत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने कुशल अकुशल या स्वरूपात 80-20 प्रमाणात या ठिकाणी ही योजना आहे त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 35,000 रुपयाचे वैयक्तिक स्वरूपाचे या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी देत असतो. अशाच विविध योजना या ठिकाणी तालुका पंचायत समितीमार्फत या ठिकाणी राबवण्यात येतात. त्यामध्ये वैयक्तिक घरकुल असेल शौचालय असेल त्या ठिकाणी शोष खड्ड्याचे काम असतील फळबाग लागवड असतील रस्त्यांचे काम असतील त्याचप्रमाणे अपंगांसाठी त्या ठिकाणी शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी असेल शेतकऱ्यांसाठी कटबा कुट्टी असेल त्या ठिकाणी रबर मॅट असेल त्या ठिकाणी महिला बालकल्याणच्या मार्फत त्या ठिकाणी सायकल लेडीज सायकल असतील त्या ठिकाणी अंगणवाडीला खेळणी असेल असे वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी असतील आमचे तरुण असतील महिला असतील लहान बालक असतील या सर्व घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी तालुका पंचायत समितीमार्फत राबवण्यात येते. या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी गेल्या
15 वर्षापासून जे पंच समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही काम करत असतो. त्यामध्ये संजयजी कारले साहेबांनी या ठिकाणी जी चांगली सुरुवात करून दिली आणि पंच समिती या ठिकाणी लोकाभिमुख केली त्यांचाच त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन घेत असतो. त्यांनी जी चांगली सुरुवात करून दिली त्यांचाच पायंडा रामदासजी बोरा असतील यांनी राबवला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि असेच आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सर्व ज्येष्ठ देत असतात आणि यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यांनी शिवसैनिकांच्या सहकार्याने या ठिकाणी पंचसमितीमार्फत आम्ही वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोहोचतील आणि सर्वसामान्य घटकांना न्याय कसा भेटल अशा पद्धतीचं या ठिकाणी आमचं कामकाज असतं आणि या मार्फत इतरही अनेक योजना आहेत त्या ठिकाणी बायोगॅससारखी योजना असेल ही चांगली योजना आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असं आवाहन या ठिकाणी या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियमांचं पालन करून या ठिकाणी असा प्रकारचा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमप्रसंगी बहुसंख्य नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन घाडगे, शिवसेना उपतालुका प्रमुख जीवाजी लगड, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर, डॉक्टर ययाती फिस्के, सरपंच मनोज कोकाटे, उपसरपंच कल्पना ठोंबरे, माजी उपसभापती दत्तात्रय हजारे, माजी उपसरपंच डॉक्टर मारुती ससे, सोसायटी चेअरमन राजेंद्र कोकाटे, माजी चेअरमन आर एस कोकाटे, राष्ट्रवादी नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे, अजय कांक्रिया, भाऊसाहेब वाडेकर, अरुण दौने, ग्रामपंचायत सदस्य विश्वसागर कोकाटे, संदीप काळे, दीपक हजारे, प्रशांत कांबळे, महाजी कोकाटे, सचिन ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, गणेश वाडेकर, बबनराव शेळके, रामदास कोकाटे, किसनराव आगलावे, ग्रामविकास अधिकारी देवीदास मोरे, शाखा अभियंता डेरे, दीपक मेटे, निखिल गायकवाड, अंबादास कोकाटे, राजू तनपुरे, शिवाजी कोकाटे, विष्णू भद्रे आदींसह लाभार्थी उपस्थित होते. ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.